ज्या घरामध्ये आई वडील दुःखी आहेत असं कोणतंही घर सुखी, आई वडील हे साक्षात हा संदेश देत महाराष्ट्राच्या घराघरात हा संदेश गेला पाहिजे, देशाच्या कानाकोपऱ्यात हा संदेश गेला पाहिजे या दहीहंडीच्या माध्यमातून। तर त्याचा उद्घोष करणारी भारतातली सर्वात मोठी दहीहंडी आहे। माननीय मुख्यमंत्री साहेब, घाटकोपर मध्ये 2700 वर असे म्हातारे आई वडील आहेत की ज्यांना मुलं नाहीत, काहींच्या आहेत त्यांना सांभाळत नाहीत, अशा म्हाताऱ्या आई वडिलांना माचीसच्या डबीपासून डोक्याच्या तेलापर्यंत त्यांना आजीवन धान्य। तरी खासदार साहेब, इथे आमदार आशिष शेलार पण आहेत, आमदार प्रसाद लाड पण आहेत, आमच्याशी खासगीत बोलताना विरोधी पक्षाचे आमदार सुद्धा आम्हाला सांगतात की महाराष्ट्राला लाभलेले देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री देव माणूस आहे। जर विरोधी पक्षाचा आमदार, विरोधी पक्षाचा खासदार हे सांगत असेल, अरे रस्त्यावर चहा विकणारा, रस्त्यावर वडापाव विकणारा सुद्धा सांग, सगळ्यात मोठं पद आहे ज्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या हातात भाजपचा झेंडा असतो आणि तो म्हणतो होय मी भाजपचा कार्यकर्ता आहे। कार्यकर्ता नावाचं पद हे देशातलं सगळ्यात मोठं पद आहे। मी माननीय मुख्यमंत्र्यांना आज समृद्ध महाराष्ट्राची हंडी फोडण्याची विनंती करीन। हंडी फोडण्यापूर्वी त्यांचं आपण मार्गदर्शन ऐकू, नंतर महाराष्ट्र समृद्ध करायचा आपल्याला, करायचा आहे ना नक्की। भारत माता की बोल बजरंग, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। ते मागचे लोक म्हणत नाही आहेत वंदे 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय, भवानी जय, जय 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 भवानी, जय 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 भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की। या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंना, रामभाऊ मी संपूर्ण मुंबईचा दौरा करून येतोय। मुंबईला गेलो, ठाण्याला गेलो, भिवंडीला गेलो, पण एवढी मोठी दहीहंडी मला कुठेही पाहायला मिळाली नाही। जिथपर्यंत माझी नजर जाते तिथपर्यंत लोकच लोक मला दिसतात आणि हे सगळे गोविंदा या ठिकाणी ही हंडी फोडल्याशिवाय परत जाणार नाही हा विश्वास मला आहे। आपला दही काल्याचा कार्यक्रम आपल्याला प्रभू श्री कृष्णाने शिकवलं, दही काल्याचा प्रसाद कशा करता, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला समानतेची वागणूक मिळाली पाहिजे म्हणून प्रत्येकाने आपापल्या घरून थोडे पोहे थोडं दही आणायचं, ते एकत्रित करायचं, तो श्रीमंताच्या घरचा आहे की गरीबाच्या घरचा आहे याचा विचार न करता प्रत्येकाने तो आनंद लुटून खायचा, ही खरी दही काल्याची महती आहे। आणि त्याकरताच आपण या ठिकाणी ही हंडी फोडतो आणि त्यातला दही काला लुटून नेतो आणि आपण सगळे एक आहोत, आपला समाज एक आहे या पद्धतीनं हा आपण सण साजरा करतो। ज्यावेळी एका थरावर दुसरा थर, दुसऱ्यावर तिसरा थर हा आपण त्या ठिकाणी लावतो, त्यावेळी कोण मजबूत आहे आणि कोण कमजोर आहे याचा विचार आपण करत नाही, प्रत्येकाची ताकद त्याच्यामध्ये येते। आणि ज्यावेळी हा थर तयार होतो मजबूत असेल तर खाली, पण कमजोर असेल तर वर, प्रत्येक जण मिळून समाजाचा असा थर त्या ठिकाणी तयार होतो, एक अशी एकी तयार होते की त्यातनं खऱ्या अर्थानं मजबूतीनं ही हंडी आपल्याला फोडता येते। आणि म्हणून आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये आपल्याला देखील असाच एकीचा थर तयार करायचा आहे। जो मजबूत आहे त्याने दुसऱ्याला आपल्या खांद्यावर घ्यायचा आहे, जो कमजोर आहे त्याला सगळ्यात वर न्यायचा आहे, आणि त्यातनं ही जी विकासाची हंडी आहे ती हंडी फोडून
त्यातला प्रसाद त्यातला दही काला हा गरिबातल्या गरिबापर्यंत पोहोचेल हा प्रयत्न आपल्याला करायचा आहे। बंधू भगिनींनो, ही दहीहंडी तर आपण फोडूच, पण माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक अजून हंडी फोडायचा निश्चय 4 वर्षापूर्वी आपण केला आणि ती हंडी अनाचाराची अत्याचाराची दुराचाराची आणि भ्रष्टाचाराची हंडी ही देखील फोडल्याशिवाय आपण राहणार नाही आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी करू। मी रामभाऊंचं अभिनंदन करतो, ज्या प्रकारे आई वडिलांची सेवा त्यांनी केली, खऱ्या अर्थानं हा देश असाच आहे। या देशामध्ये श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना खांद्यावर घेऊन जातो, अशा प्रकारचा आपला हा देश आहे। आणि म्हणून या देशामध्ये ही जी एक संस्कृती या घाटकोपर मध्ये रामभाऊ तुम्ही सुरू केली, यातनं खऱ्या अर्थानं प्रेरणा या ठिकाणी मिळेल आणि त्यातनं अनेक लोक अशा प्रकारचं काम करतील। आपल्या आई वडिलांनी ज्यांनी आपल्याला जन्म दिला, दोन लोकांना आपण कधी विसरू शकत नाही, एक आपली आई आणि दुसरी आपली भारत माता, की ज्याच्यामुळे आपण सगळे लोक या ठिकाणी आहोत। आणि म्हणून रामभाऊ केवळ एकच सल्ला देतो, जन्मभर हनुमानाचं काम करा, पण आधुनिक हनुमानानं आपल्या शेपटीला आग लावायची नाही, आधुनिक हनुमानानं आपल्या हृदयामध्ये त्या ठिकाणी आग तेवत ठेवायची आणि जिथे जिथे अन्याय दिसेल त्या अन्यायाला आग लावण्याचं काम हे आधुनिक हनुमानाने करायचं, ते निश्चितपणे तुम्ही कराल हा मला विश्वास आहे। आणि म्हणून मी तुम्हाला शुभेच्छा देतो, आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित असलेले किरीट जी असतील, आशिष जी असतील, प्रसाद जी असतील, शेखर जी असतील, सगळे लोक आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देत असताना या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो। आणि आता लवकरच किरीटजींच्या नेतृत्वात हंडी आपल्याला फोडायची असल्यामुळे, आणि किरीटजी आपलं बरं आहे, आपल्याला खांद्यावर चढता येईल, माझ्या वजनामुळे मला खालीच राहावं लागेल, कारण मी ज्याच्या खांद्यावर पाय देईल तो वर गेल्याशिवाय राहणार नाही, आणि म्हणून माझ्या खांद्यावर आपण जरूर चढून या ठिकाणी ही हंडी फोडावी अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। माननीय मुख्यमंत्र्यांच्या हातून आपण महाराष्ट्र गौरव पुरस्कार संतोष पांडे, डॉक्टर संतोष पांडे, डॉक्टर माई देशमुख यांनी पुढे यावं। डॉक्टर संतोष पांडे, माई देशमुख, संतोष पांडे यांचं काम फार मोठं आहे। गोरगरिबांमध्ये जाऊन ते सेवा करतात। माई देशमुख, संतोष पांडे, शॉल। संतोष पांडे आणि डॉक्टर माई देशमुख ह्या गोरगरिबांची मोफत सेवा करतात अॅक्युपंक्चर मध्ये आणि अल्टरनेटिव्ह थेरपी मध्ये। माई देशमुखांसाठी धुरुदा टाळा। पूजा पाडावे या मुलीनं वडील समुद्रात फसले होते आणि या ठिकाणी माननीय मंत्री महोदय विनोद महाराष्ट्राचा गौरव म्हणून पुरस्कार देतोय। नैतिक नागडा जो अतिशय चांगला गुजराती समाजामध्ये लोकप्रिय असा कलाकार आहे, समृद्ध महाराष्ट्राची सर्व 11 कोटी जनतेनं कटिबद्ध होऊन समृद्ध महाराष्ट्राची हंडी माननीय मुख्यमंत्री।
किरीट सुमाय साहेब आहेत, सलामी देतोय, जोरदार टाळा जो आहे सलामीसाठी, बोल बजरा।